महाराष्ट्राचा एकूणच विकास करेल आणि भ्रष्टाचार दूर करेल, देशात अव्वल राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला विकासाची एक नवीन दृष्टी देईल. त्यांच्यामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासाची दृष्टी पण आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण सारख्या मागासलेल्या भागांना त्यांनी विधानमंडळात संघर्ष केल्यामुळे निश्चितपणे न्याय मिळेल. आणि नागपूर आणि विदर्भात विशेषतः आता ते नागपूरचे असल्यामुळे सर्वप्रथम मिहान प्रकल्पाला चालना मिळेल. या प्रकल्पाचे अनेक प्रश्न अटकलेले आहेत आणि ते सुटतील. त्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काही चांगली नाही आहे. विकास कामं ठप्प झालेली आहेत. 15 वर्षाच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मला विश्वास आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशातलं एक चांगलं विकसनशील राज्य होईल आणि निश्चितपणे देशामध्ये प्रथम क्रमांकावर महाराष्ट्राला पोहोचवण्याकरता ते निश्चितपणे प्रयत्न करतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.